आणि माझ्या गोर गरीब भाईजा बहिणी ज्या आहेत या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून काही लोक कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना दिली एक थप्पड लावून, बोले जा तुमच्या घरी घरी. आणि परत मग नागपूरच्या कोर्टात गेले. म्हणून मी एकच सांगतो, या सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवा. ही योजना सुरू झाली, पैसे येऊ लागले खात्यात, लगेच विरोधक म्हणायला लागले पटापट काढून घ्या, पटापट काढून घ्या. सरकारने तर काढून घेईल. अरे बाबा, हे सरकार देणार आहे, हे घेणार नाही, हे देणार सरकार आहे. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. अरे अर्थाने जेव्हा आम्ही उठाव केला तेव्हा शंभुराज देसाई माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत होता. आणि त्यावेळी देखील आपण पाहिलं, 2 वर्षापूर्वी लोकांच्या मनातलं सरकार आपण आणलं. आज किती निर्णय घेतले, आज विकासाची गंगा आपण आणतोय. आपलं राज्य पायाभूत सुविधा, रस्ते, दिवाबत्ती, इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो याच्यामध्ये नंबर 1 आहे. त्याचबरोबर आपलं राज्य उद्योगामध्ये नंबर 1 आहे. आपलं राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 आहे. आपलं राज्य अनेक आघाड्यांवर नंबर 1 आहे. आपलं सरकार यायच्या अगोदर आपलं राज्य 3 नंबरवरला होतं. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस 2000 ते 2019 आपण 1 नंबरला होतो. मधल्या 2.5 वर्षात आपण 3 ते 4 नंबरला गेलो. पण जसं आपलं सरकार आलं, तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला, 6 महिन्यात पहिल्या नंबरला आपण पुन्हा आलो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मगाशी येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण झालं. मगाशी शंभुराज देसाई यांनी सांगितलं, बाळासाहेबांनी, आपल्या देसाई साहेबांनी गेट ऑफ इंडिया व शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात पुढाकार घेतला होता. आणि म्हणून इथं येताना मला शंभुराज देसाई यांनी सांगितलं, तसाच पुतळा सेम अगदी शिवाजी महाराजांचा इथं या ठिकाणी उभारला. त्याबद्दल शंभुराज देसाई यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपल्याला हेही सांगतो, मगाशी पत्रकार विचारत होते, मी त्यांना सांगितलं सिंधुदुर्गामध्ये देखील तसाच भव्य दिव्य, त्याहीपेक्षा भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येणाऱ्या शिवजयंतीला आम्ही उभा करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करू. आणि म्हणून हे राज्य शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालतंय. त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि त्यांच्या शिकवणीमुळे आम्ही पुढे जातोय. आणि म्हणूनच या राज्यातला शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, माझे भाऊ, लाडके भाऊ, या सगळ्या ज्येष्ठांचा आपण विचार करतोय. शेतकऱ्यांना आपण जे 6000 रुपये मोदी साहेब देतायत, त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारने आणखी 6000 टाकून 12000 रुपये वर्षाला आपल्या शेतकऱ्याला आपण देतोय. 1 रुपया पीक विमा योजना देणारं देशातलं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना आता 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे पंपाची शेती, त्याचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण केलेला आहे. आणि म्हणून मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळ, अनेक योजना आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे गरिबाचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणूनच आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण चालू केली. आणि ही सुरू झाल्यावर विरोधक म्हणू लागले, ही फसवी आहे, ही खोटी आहे, ही फक्त निवडणुकीपुरती आहे, खात्यात काय पैसे येणार नाहीत. पण मला सांगा, आपल्या कुणाकुणाच्या खात्यात पैसे आले? माझ्या लाडक्या बहिणीने हात वर करा जरा. अरे भरपूर आले. आणि मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे विरोधकाने वाटलं पैसे काय खात्यात येणार नाही, पण हा एकनाथ शिंदे आहे, हे महायुतीचं सरकार आहे, जे बोलतो ते करून दाखवतो. आणि जे होणार तेच बोलतो, जे होणार नाही ते कधीही बोलणार नाही.
कारण शेवटी बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी शिकवलंय, शब्द देताना एकदा नाही दहादा नाही शंभर वेळा विचार करा, एकदा शब्द दिला की शब्द मागे फिरवायचा नाही। त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना सुरू झाली, पैसे येऊ लागले खात्यात, लगेच विरोधक म्हणायला लागले पटापट काढून घ्या, पटापट काढून घ्या, सरकारने तर काढून घेईल। अरे बाबा, हे सरकार देणार आहे, हे घेणार नाही, हे देणार सरकार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि माझ्या गोर गरीब भाईजा बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून काही लोक कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना दिली एक थप्पड लावून, बोले जा तुमच्या घरी घरी, आणि परत मग नागपूरच्या कोर्टात गेले। म्हणून मी एकच सांगतो, या सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवा, आणि या सावत्र भावाने खोडा घातलाय त्यांना योग्य वेळी बरोबर जोडा दाखवा, म्हणजे बरोबर भानावर येतील। आणि म्हणून म्हणाले लाडक्या भावांचं काय, म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून यांना प्रेम आलं, कोणीच राहिला नाही, सगळे गेले, पण तरी सुद्धा आम्ही म्हणालो आमच्या लाडक्या भावांना पण आम्ही न्याय देणार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही सुरू केली, महिन्याला जो 12वी त्याला 6,000, डिप्लोमा 8,000, डिग्री 12-10,000 असे दर महिन्याला प्रशिक्षण भत्ता आपण देणं सुरू केलं। वर्षाला आपण 10 लाखाचं युवक आणि युवतींचं टार्गेट ठेवलंय बाबांनो, आणि म्हणून त्याच्यात पण फॉर्म भरा। तुम्ही शंभुराज देसाई त्याच्यामध्ये फॉर्म भरले का, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रशिक्षण भत्ता देणारं देशातलं हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, याचाही मला अभिमान आहे। लेक लाडकी लखपती योजना आपल्याकडे माहीत आहे की नाही, माहीत नाही, जिचा मुलीचा जन्म होतो 5,000, पाचवीत पहिलीत जाते 6,000, पाचवीत जाते 7,000, अकरावीत जाते 8,000, आणि त्या मुलीचं 18 वर्ष वय होतं तोपर्यंत 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करणारं हे सरकार आहे, हे जमा करणारं सरकार आहे। त्यानंतर एका मुलीची आत्महत्या झाली का, तर उच्च शिक्षण तिला घेता येत नाही म्हणून त्याच रात्री या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला। आपले चंद्रकांत पाटील मंत्री त्यांना सांगितलं, कुठली मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, जिला डॉक्टर बनायचं, वकील बनायचं, इंजिनियर बनायचं, MBA करायचंय, काय फायनान्स करायचंय, सगळं करायचंय, त्याचा सगळा खर्च सरकार उचलणार, हा देखील निर्णय आपण घेतला। असे अनेक निर्णय आपण घेतले। आज तुम्हाला सांगतो, ज्येष्ठांसाठी देखील DBTच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात 3,000 रुपये त्यांना छोटं मोठं काय लागलं तर घेण्यासाठी आपण केले। आज मुख्यमंत्री वयोश्री योजना केली, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना केली, मला वाटलं त्याला लवकर वेळ लागेल अजून तीर्थदर्शन योजना सुरू व्हायला, पण मला आनंद आहे कालच कोल्हापूरवरून अयोध्यामध्ये एक ट्रेन सुटली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची, आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला गेली।